नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केलेला असाल आणि तुमचा अर्ज मंजूर झालेला असेल तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नसतील तर काय करायचं आहे, पैसे कोठे जमा झालेले असतील, कसे चेक करायचं, या सर्व बाबींचं उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर UIDAI गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर यायचे. याची लिंक मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा याची लिंक मिळणार आहे. या लिंकवर आल्यानंतर तुम्हाला खाली तीन लाईन दिसत आहे या ठिकाणी. या तीन लाईनवर तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे. तीन लाईनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला माय आधार सर्व्हिसमधील तुम्हाला आधार सर्व्हिस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आधार सर्व्हिसवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज जे ओपन होणार आहे. नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. आपण ही संपूर्ण माहिती मोबाईलमध्ये बघत आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा सेम प्रोसेस करायची आहे. आता तुम्हाला आधार सीडिंग स्टेटसवर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल जो असेल माय आधार डॉट जीओव्ही UIDAI.gov.in ऑफिशियल पेज असेल. या पेजवर सर्वात अगोदर तुम्हाला लॉग इन या बटनावर क्लिक करून लॉग इन करून घ्यायचं आहे. आपण लॉग इन करून घेऊया. जसं याप्रमाणे मी स्टेप सांगत आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही केलं तर तुम्हाला यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लम होणार नाही. आता काय करायचं आहे, तुम्हाला सर्वात अगोदर आधार नंबर टाका. यामध्ये कॅप्चाचा टाका जशास तसा. हा जो कॅप्चा दिसत आहे तो टाकायचा आहे तुम्हाला. आणि लॉग इन विथ OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं. आपण संपूर्ण माहिती भरून लॉग इन विथ OTP या ऑप्शनवर क्लिक करू. तर यामध्ये OTP टाकून आपल्याला लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनावर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल अशा प्रकारे असेल. आता तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला यामध्ये बघायचं आहे बँक सीडिंग स्टेटस, म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे का, यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर संपूर्ण डिटेल बघूया. तर यामध्ये ॲक्टिव असणे गरजेचे आहे. तुमचे जे डिटेल असतात ते ॲक्टिव असेल तरच या बँक खात्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहे. जसे की यामध्ये आपल्याला आधार नंबर असेल. आता कोणत्या बँकेचं मध्ये या ठिकाणी आधार नंबर लिंक आहे, तुमच्याकडे दोन तीन अकाउंट असेल, फक्त एका बँक खात्याला तुमचं फक्त आधार नंबर लिंक असतो लक्षात ठेवायचं आहे. इतर कोणत्याही बँकेला लिंक नसतो, फक्त जे दाखवत आहे त्याच बँकेला तुमचं जे पैसे असतील राज्य सरकारमार्फत पाठवले जातात, केंद्र सरकारमार्फत पाठवले जातात, ते पैसे फक्त तुम्हाला आधार लिंकिंग बँक अकाउंटमध्येच जमा होतात. तर या ठिकाणी तुम्हाला ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे. आणि लास्ट अपडेटेड डेट म्हणजे ज्या तारखेला यामध्ये या बँकमध्ये लिंक झालेलं आहे ती डेट तुम्हाला दाखवेल. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण डॅशबोर्ड पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या बँकेमध्येच तुम्हाला पैसे मिळतील. लिंक असेल तर तुम्हाला यामध्ये ॲक्टिव्हचा ऑप्शन असेल. जर इनॲक्टिव्ह दाखवत असेल तर तुम्हाला त्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला KYC फॉर्म भरून द्यायचा आहे. आधार लिंकिंग KYC फॉर्म भरून द्यायचा आहे. तर तो ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी तुम्हाला लिंक होईल आणि त्यानंतर तुम्हाला ॲक्टिव्ह पुन्हा दाखवेल आणि त्याच बँक खात्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतील. तर अशा प्रकारे बघितलं तर यामध्ये तुम्हाला बँक खात्यामध्ये आधार नंबर लिंक असणे गरजेचे आहे. लिंक असल्याबरोबरच तो ॲक्टिव्ह असणे गरजेचे असणार आहे, तर तुम्हाला ते पैसे दिले जाणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील. धन्यवाद.